पावसाळा जवळ आल्याने रत्नागिरीतील मिऱ्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे बांधकाम युद्ध पातळीवर सुरू झाले असून आतापर्यंत पिचिंग करून त्यावर टेट्रापॉड टाकण्याचे बहुतांशी काम पूर्णत्वाकडे गेले आहे. सुमारे 1500 मीटरचं काम प्रगतीपथावर आहे. 30 डंपर, 7 पोकलेन, 2 क्रेन आणि शेकडो कामगार यांच्या मदतीने मिऱ्या बंधाऱ्याच्या कामाने आता वेग घेतलाय. नोव्हेंबर 2022 पासून 2 वर्षांमध्ये बंधारा पूर्ण करण्याची मुदत आहे. मिऱ्या गावच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुमारे 3.5 किलोमीटरच्या पक्क्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. मिऱ्यावासियांनी याबाबत आंदोलन केल्यानंतर शासनाने हा बंधारा मंजूर केला. सुमारे 160 कोटी रुपयांचा हा धूप प्रतिबंधक बंधारा आहे. मात्र 10 महिन्यांच्या कालावधीच्या अनुषंगाने अपेक्षित काम संबंधित ठेकेदाराने केलेलं नाही. रत्नागिरीचे पत्तन अभियंत्यांनी याबद्दल संबंधित ठेकेदारांवर 18,80,000 रुपयांच्या दंडात्मक कारवाईचे प्रस्ताव रत्नागिरी किनारी अभियंत्यांकडे पाठवले आहेत. हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून त्यामुळे ठेकेदारावर 18,80,000 दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती पत्तन विभागाने दिली. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेऊन ठेकेदाराला योग्य समज दिल्यानंतर कामाला वेगाने सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे.